गेल्या दोन दिवसापासून राज्यात पावसाने पुन्हा कमबॅक केले राज्याच्या बहुतेक भागात पावसाने पुन्हा जोर धरलाय तर आता मुंबईसह राज्यभरात नऊ सप्टेंबर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा प्रभाव राहणार रा असून सात आणि आठ सप्टेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे मुंबई ठाणे पालघर रायगड नाशिक पुणे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सहा सप्टेंबर रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग परभणी लातूर हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सात सप्टेंबर रोजी मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे नाशिक औरंगाबाद जालना आणि अकोला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के एस या होसाळीकर यांनी दिली आहे मुंबई शहर आणि उपनगरातही पावसाच्या सरी कायम आहेत आजही कमी अधिक फरकाने मुंबईत हीच परिस्थिती राहील अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे था संकेत हवामान विभागाने दिले आहेत या क्षेत्रामुळेही राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे आज आणि उद्या मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून गणेश उत्सवाच्या काळातही पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे